दोन्ही टीमचे असणार आहे एक्स्ट्रा प्लेयर्स. शेवटची वॉर्निंग असेल, अतिरिक्त खेळाडू सामनाच्या कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. ज्या संघाचा अतिरिक्त खेळाडू नसेल त्या संघाला 5 धावेची पेनल्टी. आज सुपर एट आहे, आज नो कॉम्प्रोमाइज. सुयोग कुठे कुठे असते त्यांना विनंती असेल संपर्क साधा. जाऊया मॅच दिशेने. सामना जो मैदानाचा असणार आहे एका दिशेने असेल तिकोना दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. लोहगड या दोन संघांमध्ये असणारा सामना. या दरम्यान पाहायचं अगदी मैदानामध्ये पहा, इथे स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे खेळला जाईल. सिंगल तर मैदानाने घेतलीये आणि एका सिंगलच्या सहाय्याने संघाचं खातं जे आपण पाहतो मैदानामध्ये उघडलंय. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा पहा अगदी स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला जाईल. सिंगल तर इथे घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मैदानात होणार नाही. एक सिंगल इथे घेतली गेली एका सिंगलच्या सहाय्याने. आपण पाहतोय संघाचं धावलक, तीन धावा धावलकावरती धावा जे इथे नोंदवले जात आहेत. स्पर्धेचे आपण पाहिले गेले तर पंच देखील आहेत. यावेळी पाहायचंय पंकज देशमुखला. हा इथे चेंडू मैदानात संपू शकला नाहीये. पंकज देशमुख खऱ्या अर्थाने जर पाहिले गेले तर या खेळाडूचा स्थानिक संघ आहे कोराई ट्रॅकर्स कुरवंडे. फुलपिच क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव देखील या खेळाडूने गाजवलंय. स्वतःच्या एक नावाचं ओलय निर्माण करणारा खेळाडू आहे पंकज. इथे पायचे चेंडू मात्र खेळून घेतला खेळला जाईल आणि तोपर्यंत घेतील एक सिंगल आहे. फुलपिच क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने मात्र या खेळाडूची आक्रमकता आहे त्याच पद्धतीने मात्र या स्पर्धेमध्ये हाफपिच सर्कल क्रिकेटमध्ये त्या दर्जाने तू एक काम मैदानामध्ये करेल का हे देखील आता पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार. ओहो चेंडू पडल्यानंतर इथे पहा इन स्विंग होतोय. फलंदाज इथे चेंडू सोडून दिला. चेंडू सोबत कुठलाही पंच मात्र पहा इथे छेडखानी त्याने केली नाही. व्हाईट बॉल देखील पंचाने होते घोषित केलाय. गोलंदाज तयार. आपण मैदानात पाहतोय पुण्याचा तयार असणार आहे. एक षटकाचा खेळ जो मैदान संपला जाईल एका षटकाच्या समाप्तीनंतर. धाबलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्या त्या 5 धावा. ज्या धाबलकावरती इथे धावा नोंदवल्या जात आहेत पाच धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो मैदानात येईल सनी. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक त्याला मैदानात घेऊन येतोय. स्ट्राईकवर असणारा फलंदाज आपण मैदानात पाहिले गेले तर पंकज. वेळ वाचवणं गरजेचं आहे. तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ आहे आणि त्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला एक इनिंग एक डाव संपवायचा आहे. हा चेंडू पाहायचा कुठल्या स्पॉटवरती पडला चेंडू असेल अगदी हलक्या चेंडू तिथे खेळून काढला जाईल. एका सिंगलच्या सहाय्याने धाबलक जाऊन जे पोहोचले धाबलकावरती 6 धावा. पुण्याचा पहा स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तर इथे घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल का नकारचा मैदानात कळवलाय. एक सिंगल इथे मिळेल एका सिंगलच्या सहाय्याने. पण पाहिले तर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धाबलकावरती 7 धावा. लोणावळा प्रीमियर लीग आपण पाहतोय दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर ज्या खेळाडूने ज्या मित्रपरिवाराने खऱ्या अर्थाने एकत्रित येत ओ या दरम्यान पाहिजे मोठा फटका तर खेळला जातोय. चेंडू मात्र पोहोचलाय अगदी सीमारच्या बाहेर परंतु फलंदाज बाद. सवारी भवानी चौका मधी गे चौका मधी सवारी भवानी चौका मधी गे चौका मधी या दोन संघांमध्ये खऱ्या अर्थाने पाहिजे समान ताकदीचे असणारे दोन्ही संघ आहेत आणि या दोन्ही संघांमध्ये खूप मोठं घमासान युद्ध तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. या दोन्ही संघांमध्ये खऱ्या अर्थाने अशी तुलना आता होणार नाही की याच्यामध्ये अति ताकदवर कोण.
खेळ पाहिजे अगदी हलक्या तसे तिकडून काढला जाईल सिंगल तर मैदानामध्ये घेतलीये दुसरा धावेचा प्रयत्न नकार जो मैदानामध्ये असेल एक सिंगल एका सिंगलच्या सहाय्याने धावलकावरती धावायच्या आठ धावा ज्या धावलकावरती आहेत खऱ्या अर्थाने आयोजकाचं कौतुक करावं थोडं थोडं आहे एक चांगलं दर्जाचं आयोजन आपण पाहतोय लोणावळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून लोणावळा ग्रामीण असेल आणि लोणावळा शहर असेल या प्रत्येक विभागातील खेळाडूंना एकत्रित करत आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा जी आपण मैदानामध्ये पाहतोय खरं या स्पर्धेमध्ये ज्यांनी दिवस रात्र कष्ट घेतलेत त्यामध्ये सनी गुप्ते असेल अक्षय काळे विवेक काळे गौरव फाटक चिन्मय खिरे संकेत शेडगे धनंजय लाटे स्वप्नील इंगवे इंगवले विराज निकम मेघराज पांढरे धीरज ठुले धीरज जाधव अमोल कामटे ओमकार धोडगे धोडके हॅलो सुमित येवले सुयोग कुटे गणेश मिस्त्री गणेश भांगरे या ठिकाणी प्रथमेश भाऊ मराठे यांचं आगमन झालंय ते तुंग टस्करचे संघमालक आहेत आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय प्रथमेश भाऊ मराठे आशिष पाठारे परेश ठाकर अनिकेत लाटे अनिकेत बांदल ओमकार कोंडारे सिद्धेश पाठारे लोकेश फाटक प्रसाद होजगे आकाश बांदल ओमकार भवारी मिलिंद साळुंके अमित कुलकर्णी या सर्वांनी एकत्रित येत ही आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा आहे लोणावळा आधार फाउंडेशनचे खजिनदार विठ्ठलजी देशमुख आपणास विनंती आपणही स्टेजवर यायचंय विठ्ठल जाधव आणि त्याचबरोबर भांगरवाडी परिसरात असणारे सर्व ग्रामस्थ आणि युवा वर्ग या सर्वांचं खऱ्या अर्थ खूप मोठं सहकार्य देखील या स्पर्धेमध्ये आहे तर जाऊया मॅच दिशेने आपण पाहतोय चालू असणारा सामना अतिशय महत्वाचा सामना आहे सुपर एटचा असणारा तिसरा सामना लोहगड वर्सेस आपण जो मैदानामध्ये पाहणार आहोत तिकोना या दोन संघामध्ये असणारा सामना या दरम्यान सरळ बॅटने फटका तिकडून काढला जाईल सिंगल तरी घेतली आहे दुसरा धावीचा प्रयत्न होईल का नकार जो मैदानामध्ये कळवला आहे धाबलकावरती धाबा जाय त्या अकरा धाबा स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नंतर शुभागमध्ये केलं होतं आदरणीय विठ्ठलजी जाधव हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे म्हणता पाहिजे अगदी हलक्या दृष्टीने खेळून काढला जाईल चेंडू मैदान पाहिले तर अगदी डिक्लेअर झोन मध्ये पोहोचला एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साहाय्याने आपण पाहतोय संघाच्या संख्या पोहोचेल धावलकावरती धावा ज्या आहेत त्या बारा धावा यावेळी पुन्हा पायचे स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला जाईल क्षेत्ररक्षक मात्र पहा त्या ठिकाणी तैनात आहे एकेरी दुहेरी धावा इथे घेण्याचा प्रयत्न आहे आणि एकेरी दुहेरी धावा देखील ते मैदानामध्ये घेतल्या जात आहेत संघाचा स्कोअर कार्ड जर पाहिलं तर धावलकावरती तेरा धावा धावलकावरती धावा ज्या इथे नोंदवले जातात तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे गोलंदाज तयार पुण्याचा पहा खोलवर टप्प्याचा चेंडू असेल जमीन समांतर फटका खेळला जाईल सिंगल गोलंदाज तयार आकाश तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानामध्ये कुमार आणि शफीक ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते कुमार स्ट्राइक तयार आहे पुण्याचा पहा चेंडू पडल्यानंतर चेंडूने उती उसळी घेतली एक चांगली गोलंदाजी आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते एकेरी दुहेरी धावा इथे मैदानामध्ये खर्च होत आहे षटक क्रमांक संपला जाईल तिसरा तीन षटकांचा इथे खेळ संपला तीन षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावलकावरती धावांच्या नोंदवल्या गेल्यात याठिकाणी ऋषिकेशजी गायकवाड आकाशजी तिवारी त्याचबरोबर यश माणकर हे सर्व युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी लोणावळा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो पहा चालू असणारा सामना इथे लोहगड वर्सेस तिकोना या दोन संघामध्ये सुरू असणारा सामना जो मैदानामध्ये आहे धाबलगा जर आपण पाहिले तर आता उर्वरित 12 चेंडू ते शिल्लक असतील 15 धाबा धाबलगावरती धाबा ज्या नोंदवल्या गेल्यात
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तैयार सनी गोलंदाज तैयार है मैदानाचे पैसे सनी वेळ वाचवायचा आहे पंचांना विनंती असणार आहे तुम्ही खेळाडूंना वॉर्निंग द्यायची 20 मिनिटाचा वेळ आहे गोलंदाज तयार स्ट्राइक कुठे असणार फलंदाज आपण पाहतोय मैदानावर पुन्हा एकदा असेल यावेळी पाहायचंय एक चांगला चेंडू आपल्याला मैदान पाहायला मिळतोय 50 वेग होता या चेंडूमध्ये चेंडूमध्ये गती होती फलंदाजाने मात्र पाहायचे चेंडू सोबत कुठल्या वेळेस मात्र छेडकाणी केली नाही बॅटवर चेंडू येऊ शकला नाही चेंडू इथे डॉट बॉल देखील असतील 15 धावा धावल गावरती धावा जे इथे नोंदवले गेल्यात 5-5 षटकांचे सामने आपण मैदानात पाहतोय पुन्हा त्या खोलवर टप्प्यापासून असेल लॉन साइडला चेंडू खेळला जाईल सिंगल तरी ते घेतलीये दुसरा धावेचा प्रयत्न इथे मैदान होणार नाही 16 धावा धावल गावरती इथे धावा ज्या नोंदवले गेल्यात अनेक मान्यवर असे देखील करत या स्पर्धेमध्ये मुलाचं योगदान देखील आहे पुन्हा एकदा जमीन समांतर फटका खेळला जाईल क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये दूरवरती असेल सिंगल तर घेतलीये दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल का आणि पा प्रयत्न देखील झाला शफीक मात्र इथे दुसरी धाव घेण्यासाठी तयार नव्हता परंतु कुमारने खेळताना आपली जागा केव्हा सोडली होती आपलं घरटं केव्हा सोडलं होतं परंतु यश देखील मैदानात मिळाले दोन धावे ते मिळतील आणि या दोन धावेने 18 धावा ज्या स्कोर कार्डवर आहेत गोलंदाज तयार पुण्याचा पायचाय अक्षा कव्हर मध्ये चेंडू खेळून काढला जाईल चेंडूची इथे फेकी देखील होतीये पुण्याच्या मैदानात घेतली एक सिंगल आहे एका एका धावेसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये संघर्ष ते मैदानात केला जातो एका एका धावेसाठी आपण पाहतोय धावा मैदानामध्ये बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे गोलंदाज तयार पुण्याचा पायचाय खोलबटापासून असेल सर्व बॅटने फटका इथे खेळून काढला जाईल क्षेत्ररक्षक दूरवरती असेल सिंगल तर मैदानामध्ये घेतली तसा धावेचा प्रयत्न इथे मैदान होणार नाही एक सिंगल एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलगावरती 20 धावा पुण्याचा पायचे सर्व बॅटने फटका खेळला लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला जाईल सिंगल तर मैदानामध्ये घेतली एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय ते मैदान सुरू आहे एकेरी दुहेरी धावा देखील ते मैदानात घेतल्या आहेत षटक क्रमांक मैदानात संपलं जाईल ते चौथं 4 षटकांचा खेळ ते संपला 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 21 धावा खऱ्या अर्थानं पहा इथे मैदानाच्या मध्ये तिकोना संघ मैदानात पहा एक वर्चस्व निर्माण इथे गाजवतोय वर्चस्व ठेवतोय 21 धावा धापलकावरती आहेत 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय कुठेतरी धावा रोखल्या जात आहेत परंतु पाहिजे त्या शेवटच्या षटकामध्ये लोहगड संघ कमबॅक करेल का शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजावरती तुटून पडेल का शेवटच्या षटकामध्ये धावा इथे बनवेल का याठिकाणी या स्पर्धेचे मित्र ज्यांचा नतो शुभाग मध्ये देखील होतोय या ठिकाणी लोणावळा नगरपालिकेच्या असणाऱ्या कार्यसम्राट नगरसेविका सौभाग्यवती आदरणीय बिंद्राताई घनत्रा ताईंचा ठिकाणी शुभाग म्हणतो आहे ताईंचं देखील मी लोणावळा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो हार्दिक असं स्वागत करतो आणि ताईंना विनंती करतो ताई आपण व्यासपीठावरती या आपलं स्वागत आहे जाऊया मॅच दिशेने पुन्हा एकदा यावेळी पाहिजे नो बॉल देखील ते कळला चेंडूला उडवला हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असेल सिंगल तर घेतली दुसरा धावेचा प्रयत्न झाला आणि दोन धावा तर मैदानात घेतल्या गेल्यात एक जबरदस्त कॉम्बिनेशन आपण मैदानात पाहतोय नो बॉल देखील मैदानात दिला जाईल कारण शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं जर मैदानात पाहिलं गेलं तर आता गोलंदाजांवरती तुटून पडावं लागेल स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल लवलगावरती 24 धावा पुण्याला पाहिजे मोठा फटका खेळून काढला जाईल लॉन साइडला चेंडू खेळला क्षेत्ररक्षक त्याने त्याला असेल सिंगल तर घेतलीये दुसऱ्या धावेसाठी इथे नकार कळवलाय छत्रपती शिवरायांनी देखील खऱ्या अर्थानं एक चांगला मार्ग सांगितलाय या जगात जर यशाचा मार्ग सापडत नसेल तर मी शोधीन आणि जो शोधून देखील जर मिळत नसेल तर तो यशाचा मार्ग मी स्वतः निर्माण करील आणि तो यशाचा मार्ग मात्र पा या चांगला शोधावा लागेल पुण्याचा पा पुढे सारसा खेळून काढण्याचा प्रयत्न वाईड बॉल देखील पंचाने ते कळवलाय फलंदाज बाद Yeah.
उदय कुडले कुठे असेल त्यांनी स्टेजवर यायचंय. उदयजी कुडले कुठे असेल त्यांनी स्टेजवर यायचंय. नक्कीच आपण पाहतोय स्पर्धेचे मित्र ज्यांचा ऋतू सहभागमध्ये देखील होतोय. लोणावळा नगरपालिकेच्या असणाऱ्या कार्यसम्राट नगरसेविका सौभाग्यवती आदरणीय बिंद्रताई घनत्रा ताईंचा श्री शुभागमन होतोय. आणि त्यांचं देखील मी या लोणावळा प्रीमियर लीगमध्ये क्रिकेट क्लब ऑफ बांगरवाडीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आणि ताईंना देखील विनंती करतो, ताई आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं स्वागत आहे. तर पाहिजे मैदानात जाऊया, मॅच दिशेने पाहिजे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा तयार. अभिजित इथे पाहिजे एक्स्ट्रा कव्हर मध्ये चिंडला, उडवलाय चेंडू हवेत आणि इथे पा झेल झाला फलंदाज बाद. याच्याकडे ताईंना मी विनंती करेल, ताई आपण व्यासपीठावरती देखील या. ताईंसोबत असणाऱ्या त्यांचं देखील मी पुन्हा एकदा स्वागत करेल आणि त्यांना देखील विनंती करेल, आपण देखील व्यासपीठावरती या. तर पाहिजे मैदानात जाऊया, मॅच दिशेने जर मैदानात म्हणून पाहिलं गेलं तर गोलंदाज तयार. अभिजित पुढे सरसा चेंडू तिकडून काढला जाईल मैदानामध्ये पाहिजे. स्वतः गोलंदाज मात्र स्वतःच्या फलंदाजामध्ये चेंडू इथे अडवला जातोय आणि तोपर्यंत मैदान पहा एक सिंगल मिळेल. त्याचबरोबर आपण पल्लवी चौराडिया ताईंचं देखील शुभागमन झालेलं आहे, ताईंचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल, हार्दिक असं स्वागत करेल. तर जाऊया मॅच दिशेने, आपण पाहतो मैदानामध्ये चालू असणारा सामना पुण्याचा लोहगड वर्सेस तिकोणा. शॉर्ट पिच असेल, ऑन साइड लेशन खेळून काढला जाईल, सिंगल तरी ती घेतलीये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदान होईल का नकार जो मैदानामध्ये कळवलाय. एक सिंगल, एका सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय मैदानामध्ये संघाचा स्कोअर कार्ड 30 धावा ज्या धाबलकावरती आहेत. शेवट क्षण मैदानामध्ये सुरू असेल, आक्रमण देखील इथे मैदानामध्ये चढवलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे बाद असेल. पहिला डाव पहिली इनिंग संपली. तुम टस्कर टीमला विनंती की स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. तुम संघाला विनंती आहे स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. तुम्ही पहा इथे स्क्रीन वरती पाहू शकता नगरसेविका आदरणीय बिंद्रताई घनत्रा आज मात्र पाहतो वेळात वेळ कडून देखील मात्र या स्पर्धेला शुभेच्छा भेटीसाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं आणि व्यासपीठावरती करायचं अनेक संघ मालक देखील आहेत, त्याचबरोबर बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या लोणावळा प्रीमियर लीग मध्ये मी मनपूर्वक स्वागत केलं, अधिक असं स्वागत करेल. तर मैदान पाहिजे पहिला डाव इथे संपला गेलाय. धाबलकावरती धावा जे आहे त्या 30 धाबा 31 धाबेचं टार्गेट असेल आणि 31 धाबेचं टार्गेट इथे मैदानामध्ये पाहावं लागेल आता कशा पद्धतीने पूर्ण केले जात आहे.
तर जाऊया मॅच दिशेने आपण मैदानात पाहतोय. खऱ्या अर्थानं 186 देशामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. साईप्रीजच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह देखील कव्हरेज केली जाते, कारण 10 देशांसाठी युट्यूबसाठी परवानगी नाही. परंतु 186 देशामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही कुठेही ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. अशी एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय, क्रिकेट लव्ह बांगरवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा लोणावळा प्रीमियर लीग 2021 सीझन 2. गोलंदाजी मार्को गोलला तयार असेल कुमार. षटक्रमांक पहिले मैदान घेऊन येतोय. पहिला चेंडू ते मैदान पाहायचंय, वळण घेणारा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. पाय इथे खऱ्यातनं जर पाहिलं गेलं तर धाबाधरी ते कमी झाले असतील, मला वाटतं 30 झालेले आहेत, 31 बनवायचे आहेत. खऱ्यातनं 1983 विश्वचषक तुम्हाला आठवावा लागेल. कपिल देव रामलाल निकंज, ज्यावेळेस मात्र भारतीय संघ 183 धावावरती ऑलआउट झाला, कपिल देव रामलाल निकंज यांनी मात्र एकच सर्व खेळाडूंना एकत्रित केलं आणि एकच सांगितलं, धावा जरी इथे कमी असतील परंतु त्या लढण्यासाठी पुरेशा आहेत. आणि त्यावेळी मात्र भारतामध्ये आलेला पहिला विश्वचषक हे या खेळाडूंना मात्र ते विसरून चालणार नाही, कारण धावा जरी ते कमी असतील 31 टार्गेट आहे. परंतु 31 धाव्याचं टार्गेट इथे मैदानात पहा, प्रतिस्पर्धी संघाला देखील रोखलं जाऊ शकतं. संघर्ष करणं गरजेचं आहे, कारण जितना बडा संघर्ष होगा ना उतनी ही शानदार जीत होगी. कुमार गोलंदाजी मार्गावर तयार असेल. सलामीचे फलंदाज आपण मैदानात पाहतो, एका दिशेने संदेश आणि दुसऱ्या बाजूला चंदू. लोअर फुल टाचन असेल, लॉन सेक्शन खेळून काढला जाईल. सिंगल तर घेतली जाते आणि पहा थोडीशी घाई निचरवण इथे झाली मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मिळेल, एका सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय संघाचं स्कोअर कार्ड. एक संघाचं अकाउंट इथे ओपन केलं जाईल, संघाचं खातं इथे मैदानामध्ये उघडलं जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुमार इथे मैदानामध्ये मारा करतोय. आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर दोन चेंडू त्याने डॉट टाकल्यानंतर एक सिंगल देखील मैदानात त्यांनी दिली गेली. स्ट्राईक पुढे असणारा फलंदाज चंदू पुण्याचा तयार आहे. नो बॉल देखील इथे मैदानामध्ये पंचाने इथे कळवला आहे, परंतु निशिरवणे मैदानामध्ये पाहायचे पंच आपला निर्णय इथे कळवतील. नो बॉल पंचाने आपण पाहतो इथे मैदानामध्ये निर्णय इथे मागे घेतलाय. फलंदाज आपण पाहतो इथे मैदानामध्ये बाद होईल. धक्का क्रमांक पहिला फलंदाज जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे मैदानात इथे बाद असणार आहे आणि नवीन फलंदाज. आताची एक धाव मैदानात मिळणार आणि फलंदाज गेली तर मैदानात बाद असेल. स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला घेऊन जाईल. पुन्हा एकदा दोन धावा धावलगावरती आहेत. पहिलं षटक मैदानात सुरू आहे आणि संघर्षाला खऱ्या अर्थानं इथे सुरुवात झाली आहे, कारण या दोन्ही संघांना खऱ्या अर्थानं संघर्ष करणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं संघर्ष करणारा माणूस संघर्षातून घडत असतो, संघर्षातून माणूस घडतात असे अनेक उदाहरण देता येतील. पेट्रोल पंपावरती साधा काम करणारा एक तरुण आज जगामध्ये संपत्तीचं साम्राज्य उभे करतात धीरूभाई अंबानी, विसरून चालणार नाही. अपयशी यशाची पहिली पायरी असते, जोपर्यंत तुम्ही अपयश स्वीकारणार नाही ना तोपर्यंत तुम्ही यशाची चव कधी चाकू शकणार नाही. बोलता तयार असेल पुण्याचा पाहिजे राऊंड विकेट मारा करेल कुमार. नवीन फलंदाज देखील मैदान दाखल झालाय तो ओंकार. इथे पाहिजे शॉर्ट कव्हर मध्ये खेळून काढला जाईल. सिंगल तर इथे घेतली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाय ते मैदान होणार नाही. एक सिंगल घेतली जाईल, एका सिंगलच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड म्हणजे पोहोचेल लाभलगावरती. चार धावा षटक क्रमांक संपला जाईल मैदानामध्ये. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय, उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 24 आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहे ते आता 27 धावा. 24 चेंडू आणि 27 धावा, एक लो स्कोरिंग मॅचेस नेहमी हाय होल्टेज होता असताना आपण पाहिल्यात. लोणावळा परिसरामध्ये खऱ्या देखील इतक्या दिमागदार सोहळ्यामध्ये देखील या स्पर्धेचं आयोजन होत असतं ही खुपडी बाब म्हणावी लागेल. आणि खऱ्या तर बिंद्राबाई मॅम या परिसरामध्ये प्रत्येक संघाचे सपोर्टर खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, हे प्रत्येक संघांवरती प्रेम करणारे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत आणि जो तो आपल्या संघाने इथे सपोर्ट करतोय. आता कोणाच्या मनामध्ये काय चाललंय, कोणता संघ जिंकणार हे फक्त ज्याचं त्याला ठाऊक आहे, कारण कधी कोणाचं मन कोणी वाचू शकत नाही. चला वेळ देखील वाचणं गरजेचं आहे मित्रांनो, वेळ वाचवा. आयुष्यामध्ये माणसाला वेळ खूप महत्वाचे. फिल्डिंग टीम तुमचा एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या.
जाऊ मैच दिशेने पुनः गोलंदाजी मार्क होती गोलंदाज इथे तैयार असेल बॉलर्स नेम कळवा शफीक शफीक बॉलर नेम कळवा विनोद स्पर्धेचे मित्र पाहतोय हरिजी जानेरे हे देखील मात्र स्पर्धेचे मित्र उपस्थित होत आहेत इथे पाहायचं मैदानाच्या मध्ये पाहिलं गेलं तर थोडस वाईट बॉल देखील असेल अवंतर दवे सुरुवात झाली पाच धावा धावल गावरती आहेत लोअर फुल टच असेल लॉन साठी चेंडू खेळून काढला जाईल गॅप मध्ये चेंडू खेळला क्षेत्ररक्षक चेंडू वरती पोहोचला सिंगल तर मैदानात घेतली एक एक धावेसाठी आपण पाहतोय इथे प्रतिस्पर्धी संघाला रोखणं संघाला खऱ्यातून महत्वाचं असणार आहे संघर्ष मैदानामध्ये करायचा कारण जिंदगी का जीना आसान नहीं होता बिना संघर्ष हा कोई महान नहीं होता जब तक चोट नहीं पड़ती हथौड़ी की पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता पुण्याचा खोलवर टप्प्यात चेंडू शॉर्ट कवर चेंडू खेळून काढला जाईल सिंगल तरी घेतली जाते दुसरा धावेचा प्रयत्न इथे पहा चुकी झाली पंकज मात्र बॅकअप साठी आला आणि तोपर्यंत मैदानाच्या घेतलेल्या दोन धाबा या दोन धाब्यांच्या सहाय्याने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावलगावरती धाबा ज्या आहे त्या आठ धाबा एट रन पुण्याचा शॉर्ट पिच असेल ऑन साइड चेंडू खेळून काढला जाईल सिंगल तरी घेतली आहे दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही एका धावेवरती समाधान आहे एक एक संघ खऱ्यातून जो पाहिजे प्रेक्षक राजा देखील मात्र चौपेर पसरलेली शांतता आहे परंतु ही शांतता येणाऱ्या सुनामी जी असेल ही शांतता येणाऱ्या आहुटी जी असेल ही शांतता येणाऱ्या भरतीची असेल कोलवट टप्प्याचा पुन्हा त्याची नसेल फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला सिंगल तरी ती घेतली जाईल एकेरी दुहेरी धावा इथे मैदान घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि याही संघाला मैदानामध्ये माहित आहे तिकुना संघाला देखील माहित आहे धावा इथे कमी आहेत त्यामुळे एकेरी दुहेरी धावे देखील सामना जिंकता येऊ शकतो हे क्रिकेट आहे प्रत्येक सामना चौका षटकाने जिंकता येत नाही काही सामने एकेरी दुहेरी धावे देखील विजयाचं लक्ष गाठता येतं कारण थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंद से बनता आहे सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग पुन्हा घेतलेली सिंगल एका एका धावेसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये खेळाडू मात्र झुंजत आहेत खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फलंदाजाने चेंडू त्या अडवला जाईल जबरदस्त क्षेत्ररक्षण कौतुक करावा तेवढं थोडं षटक क्रमांक मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर संपलं जाईल दुसरा दोन षटकांचा इथे खेळ संपला दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा ज्या आहे त्या अकरा धावा दोन षटकांचा इथे खेळ संपलाय अकरा धावा धावलगावरती आहेत शेवटचे अठरा चेंडू इथे शिल्लक आहेत आणि अठरा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी वीस धावेंची गरज अठरा गेंदे जीतने के लिए अभी भी 20 रनों की जरूरत संघर्ष मत गोलंदाजी मार्क होती गोलंदाज आपण पाहतोय मैदानावर येतोय तो अनिकेत अठरा चेंडू शिल्लक 20 धावांची गरज इथे फ्लेसच्या समोर असणारे मला वाटतं जे काही आपले आहेत ना खेळाडू थोडेसे मागे सरा यस थँक्यू जाऊ मॅच पुण्याचा गोलंदाज तयार असेल अनिकेत पहिला चेंडू इथे पा तुम्ही अशा चुका करणार तर प्रतिस्पर्धी संघासाठी बोनस आहे वाईट प्लस वन अशा त्याच्या दोन धावे ते मिळणार आहेत अठरा चेंडू आणि आता अठरा धावींची गरज पुढे ते मात्र पाहायचे चेंडू मात्र पडल्यानंतर वळण देखील इथे घेतोय व्हाईट बॉल देखील ते मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत अवांतर धावा मैदानामध्ये खर्च केले जात आहेत आणि अवांतर धावीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहते पुढे जाऊन पोहोचली चौदा धावा पुन्हा एकदा मैदानात पाहायचे खराब गोलंदाजी असेल भरकटलेली गोलंदाजी दिशाहीन गोलंदाजी असे चेंडू जर तुम्ही टाकले तर प्रतिस्पर्धी संघासाठी खऱ्या अर्थानं हे बोनस आहेत लॉकडाऊन नंतर मिळालेला हा घरी बसलेला पगार आहे हा हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचे यावेळी मात्र थोडीशी बदल केलाय चेंडू पडला इथे इन स्विंग झाला यावरचे तीन चेंडू पाहिले तीनही चेंडू आउट स्विंग झाले आता चेंडू मैदानामध्ये काळानुसार स्वतःमध्ये देखील बदल होणं गरजेचं आहे परंतु इथे पुण्याच्या मैदानामध्ये पाहायचंय पंच मात्र कळवत आहेत व्हाईट बॉल अवंतर धाबा यानंतरचा सुपर एटचा असणारा शेवटचा सामना पन्हाळा वर्सेस प्रतापगड दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन वीरेंद्र सेल टॉससाठी व्यासपीठावर यायचे आणि या सामन्याचा टॉस करतील नगरसेविका सौभाग्यवती आदरणीय
बिंद्राताई घनत्राताईंच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस आडिया. पाच चेंडू आतापर्यंत वाईट टाकलेत आणि इथे मैदानामध्ये पाहायचंय काय असेल. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. खऱ्या अर्थानं मी म्हणेल फलंदाजाला इथे आता गुलाबजामची अपेक्षा होती, परंतु इथे रसगुल्ले मिळत आहेत अपेक्षेपेक्षा जास्त आहे. अक्षरशः वाईट चेंडूचा इथे पाऊस आहे. भर उन्हाळ्यामध्ये आलेला अवकाळी पाऊस, गारपीट सुरू आहे. संघाचा स्कोअर कार्ड आपण पाहता जाऊन पोहोचेल 18-10. चला दोन्ही टीमच्या असताना कॅप्टन व्यासपीठावरती यायचे. या दरम्यान आपण पाहायचं जमीन समोर फटका खेळून काढला जाईल. सिंगल तरी घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानामध्ये आपण जर पाहिलं गेलं तरी ते होणार नाही. 19 धावल गावरती जिंकण्यासाठी अजून देखील 12 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज. यावेळी मैदानामध्ये पाहायचंय पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता मैदानामध्ये पाहिलं गेलं तर अक्षरशः ही डोकीदुखी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही अशा क्रुशियल मुवमेंट मध्ये अशा चुका इथे करून जमणार नाही असं देखील म्हणेल की अपयशी यशाची पहिली पायरी आहे. परंतु संघाच्या संघनायकापुढे असा देखील प्रश्न निश्चित निर्माण होत असेल की अशा अपयशाच्या पायऱ्या चढायची तरी किती. प्रत्येक गोष्टीचं एक लिमिटेशन असतं ना. पुणे खोलबट्ट्या बाजून असेल जमीन समोर फटका खेळला जाईल. सिंगल तरी घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न जर मैदानामध्ये पाहिलं गेलं तर इथे होणार नाही. एक सिंगल आणि एका सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावलक 22-10. गोलंदाज तयार. पुण्याचा पाहायचं मैदानामध्ये अभिजित. यावेळी पाहायचे सरळ बॅटे फटका खेळून काढला जाईल. लॉंग ऑन लॉग ऑफ मध्ये खेळलेला चेंडू असेल. सिंगल तरी घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानामध्ये होणार नाही. एका धावेवरती आपण पाहतोय समाधान जे असेल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या सहाय्याने 23-10. मैदानामध्ये पाहायचे हा चेंडू मात्र पहा पंच नाखुश आहेत. पंचाने कुठल्या वेळेचा इथे निर्णय कळवला नाही. चेंडू यावेळी डॉट बॉल असेल. षटक क्रमांक संपलं झाली ते तिसरा 3 षटकांचा खेळ इथे संपला. 3 षटकांच्या या समाप्तीनंतर धाबलगावरती धावा ज्या आहे त्या 23-10. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 12 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 8 धावींची गरज. 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी 8 रनों की जरूरत. तब्बल जर विचार केला अभिजीतने जर पाहिलं गेलं तर 8-7 व्हाईट टाकलेत. अनिकेत ने 7 व्हाईट टाकलेत. कदाचित जर हे 7 व्हाईट वाचले असते तर सामन्याचं वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु इथे पाहिजे कमबॅक करण्याची संधी आहे का. पुण्याचा कमबॅक केलं जाईल का मैदानामध्ये ते देखील आता पाहावं लागेल. लोहगड संघ आणि लोहगड संघाचा आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय. पुण्याचा कुमार या पूर्वी षटकामध्ये अवघ्या 4 धावा या खेळाडूने खर्च केल्यात. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धावींची गरज. स्ट्राईकपुढे असताना फलंदाज ओंकार. नॉन स्ट्राईकपुढे असताना फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. संदेश जमीन समोर फटका इथे मैदान पाहिजे खेळून काढला जाईल. सिंगल तरी इथे घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मैदान पाहिजे होणार नाही. एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय 24 धावा. धावलकावरती धावा ज्या इथे नोंदवले जात आहेत. कुमार पुन्हा तयार आहे. हा चेंडू इथे मैदानामध्ये पाहायचंय. पुन्हा एकदा पहा यष्टक्षक इथे मैदानामध्ये चुकी करतोय. चेंडू इथे निसटला आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये मिळेल सिंगल. 25 धावा धाबलगावरती आहेत. आज जणू काय खऱ्यातून जर पाहिलं गेलं तर तिकुनो संघाच्या बाजूने सर्व काही मात्र गोष्टी पॉझिटिव्ह पाहायला मिळतात. धावा येत आहेत हे मैदानाच्या मध्ये. पण त्या पाहिजे अगदी हलक्या तरी खेळ करण्याचा प्रयत्न मात्र होईल. परंतु थोडंसं अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण देखील मैदानात पाहतोय. शॉर्ट शॉर्ट पॉईंट आहे. शॉर्ट कव्हर देखील आहे. शॉर्ट मिड विकेट शॉर्ट ऑन मिड ऑन देखील आहे. कोलबटा बाजून असेल मिड ऑनमध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक पायचा चेंडू घेतलाय फेकलाय. परंतु चेंडू पुन्हा एकदा हातामध्ये येऊ शकला नाही. इथे प्रयत्न सुरू आहेत परंतु प्रयत्नांमध्ये यश येत नाही. वारंवार इथे मैदानामध्ये होणाऱ्या चुका वारंवार होणारे मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर अवांतर धावा आणि त्यामुळे कुठेतरी संघ जर पाहिलं तर बॅकफूटवरती आहे. परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणल्यानंतर पाहिलं गेलं तर पूर्णपणे अनिश्चितपणे पूर्णपणे घेरला
भरलेला खेळ म्हणजे हा क्रिकेटचा खेळ, कारण क्रिकेटचं भविष्य सांगणारा देव अजूनपर्यंत या विश्वामध्ये जन्माला आलेला नाही. इथे पाहायचंय ऑन साईडला चेंडू खेळलाय, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, दोन धाबा इथे असतील. या दोन धाबा इथे मिळतात आणि या दोन धाब्यांच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावलगावरती 28 धावा, जिंकण्यासाठी अजून देखील 3 धाव्यांची गरज आहे. सला टॉस साठी कॅप्टन यायचे. पन्हाळा संघाने टॉस येथे जिंकलाय, तर जाऊया मॅच दिशेने पुन्हा मैदानात पाहायचे. आता समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. आपण जर पाहिलं तर समीकरण आता मैदानामध्ये असणार आहे. 29 झाल्यात, जिंकण्यासाठी 2 धाव्यांची ते गरज आहे. गोलंदाज सय्यार इथे पाहायचे मैदानात, हलक्याचा चेंडू घेऊन काढला जाई देखील जातोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जर मात्र पाहिजे तिथे डॉट बॉल देखील असेल. शेवटची आता चेंडू शिल्लक असणार आहेत. आता 5 चेंडू शिल्लक, 2 धावीची गरज. मोठा फटका घेऊन काढा जाईल. क्षेत्रक्षे ते 5 चेंडूवरती पोहोचेल. चेंडूची फेकी आणि इथे पहा, पंचाने केली आहे तर्जनी आकाशाकडे फलंदाज बाद. ही आहे क्रिकेटमध्ये आत्महत्या. मैदानात जर कार्यक्रम पाहिलं तर आता 4 चेंडू शिल्लक आहे. 4 गेंदे शिल्लक असतील आणि 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 2 धावींची गरज आहे. 4 गेंदे और जीतने के लिए अभी भी 2 रनों की जरूरत. क्रिकेट आहे, कुछ भी हो सकता है. गोलंदाज सय्यार यावेळी पाहिजे मैदानामध्ये. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदानात मिळतीये. आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्क गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा तयार आहे. रिव्हरचा फटका आणि पास. सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल तिकोना संघ. याही संघाचं मात्र अभिनंदन. आनी मावले, आनी मावले, आनी मावले, आनी मावले, आनी मावले.